नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। सीझेड एमपी ड्राफ्ट प्लानाचेर पहिलेच प्रेझेंटेशनाक पेडण्या प्रचंड विरोध, ॲक्टिविस्टांचो बोवाळ, लोकांचे सल्ले घेऊनच फुडलो निर्णय, विरोध करतल्यांक बाबा पुता करूनही सुनावणीभर गोंधळ। गोवा डेअरीचे मंडळाचे चौकशेचो रेजिस्ट्रार 10 ऑगस्ट मेरेन दितलो रिपोर्ट, कसलोच राजकीय दबाव ना, मलय खातल्यांक घरा धाडपाची तयारी मुख्यमंत्र्यान केले स्पष्ट, दुबावीत एमडीचेर विधानसभेत इशू। ग्रह आधार स्किमीत सापडल्यो 21,000 बनावट लावार्थी, नव्या 15 ते 20,000 बायल अर्जदारांक आता सुवात, अर्ज तुमले म्हूण विधानसभेत प्रस्न, स्किमीक 1.5 लाख लावार्थींचे कॅपिंग। आयडीसी कडेन शेकड्यांनी प्लॉट वेकंट, तरी शिरोड्यात 2.1 लाख स्क्वेअर मीटर जमीन कोणाक पिडूक घेतली, सुदीन काँग्रेसीन तापयलो इशू, मंत्र्यान हात फाफुडले, जाले ते जाले। गोयच्या सगळ्या केशींतल्यान आदलो एजी एएसजी आत्माराम नाडकर्णीक काढलो कडेक, सावंत सरकाराच्या मंत्रिमंडळाचो निर्णय, रुरल डॅव्हलपमेंट एजन्सीचे केले खात्याक नवे पोस्ट। सोनसड्या वेल्या कोयरावेलो प्रकल्पाचेर फाटल्या 20-21 वर्सांक कोणाकोणाचेर सरकार आनी मडगांव पालिकेन कितले पैशे कड्डिले, सरकार करतलो चौकशी। DDSSY कार्डाची उपचारांक वतना कोफुसांवा हॉस्पिटलांनी सर्जरी उपरांत दुयेंती कडच्यान खर्च उखलपाचे प्रकार, मंत्री म्हणटा स्किमीत सुदारणा जाय, गजाल खरी। आणि ब्रिटिश चलीस कार्लेटाचे 2008 खुनाचे केशीत सॅमसन डिसोजाक 10 वर्सां कादय, स्कार्लेटाचे फामिलीक 5 लाख रुपया लुकसाण भरपाय, हायकोर्टान फरमायली ख्यास्त। गोंयभर सीझेड एमपी ड्राफ्ट प्लानाचेर लोकांच्यो सुचोवण्यो हरकती घेवपाची प्रक्रिया सरकारान शुक्रारा सुरू केली। शुक्रारा पेडण्या कॉलेजीत प्रेझेंटेशन दवरले खरें, मात थंय वतनाच मंत्री काब्रालाक तकटे दाखोवन घोषणाबाजीन ॲक्टिविस्टांचो बोवाळ, मंत्री काब्रालानूय नेट धरलो, ही लोकां कडेन सल्लामसलत चल्ल्या, जनसुनावणी न्ही म्हूण बाबा पुता करपाचो ताणी यत्न केलो, मात सुनावणीभर ड्राफ्ट प्लानाचे प्रेझेंटेशन सोडून गोंधळ, लोक पयली ड्राफ्टूच बदल म्हूण लागल्यात। कायदो आम्ही करूना, तो कायदो जो बदलपाक जाय गोंयच्या खातीर, हांव तयारी ना झगडपाक सेंटरा कडेन बदलपाक, पण हे जर बदलपाक जाय जाल्यार पयली एज एनवायरमेंट म्हणजे नॉट एज सीआरझेड एक पब्लीक कन्सल्टेशन हांव करता, जे सजेशन ऑब्जेक्शन कितें आसात ते आम्ही इनवॉट हांगाच करता, तुमकां आमी ऑफिसान धाडना, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, लोकांक समजयता कितें आमचो रोल एज सीआरझेड, म्हणजे एज एनवायरमेंट मिनिस्टर आनी सीआरझेड प्लॅन कितें तो समजयता, आनी ते भशेचे तुमचे एप्लिकेशन सजेशन जी आसा तो आमी प्लॅन करतले एनवायरमेंट डिपार्टमेंट पयली, तुमच्या सगळ्याचे घेऊन, आणि ते मागीर एनसीएसएमात धाडटले, एनसीएमात सांगतले आमकां बाबा हे आम्ही करू शकता की लॉ असं दिना, हे आम्ही हे करू शकता असे जाता, आणि मागीर आम्ही एनवायरमेंट मिनिस्टरकडे रिप्रेझेंट करतले की कायदो बदल, आणि तो कायदो बदलतली जे आमकां सुटेबल असा ते एनसीएसएमात धाडटली, परतून फ्रेश प्लॅन करून सीआरझेड ऑथॉरिटी पब्लीक कन्सल्टेशन करतली, जसे ते 7 तारखेक केले पण आम्ही स्क्रॅप केला पण हे तुम्ही तकलेन घाला, हांव येला पब्लीक कन्सल्टेशन करपाक, ते येतले पब्लीक हियरींग घेवपाक, परतून येतले हे जावना, हांवें हो रोल हांवें घेतला की जे लोक खंय पेपराचे येतात, बातमी येतात, लोकांक त्रास जाता, हे समजून घेवपाक आनी हे समजून घेवन जे पॉयंट एकट्याचे पॉयंट घेवपाक, एकट्याचो गांवचे न्ही, तुवें गांवचे सांगले, तुवें सांगले म्हाका वाट आसा ही गोश्ट अंडरस्टँड जावपाक, परतून जाल्यार परतून येतलो, म्हाका कांय प्रॉब्लम ना, जे परून सॅटिस्फाय जायना ते परून आमी हे जे हे आसा सीआरझेड नोटिफिकेशन 2011 नोटिफाय जावचे ना, हे तुका आश्वासन दिता। गोवा डेअरीचो वादग्रस्त दुबावीत एमडी आनी संचालकांचे कारभाराचो चौकशी रिपोर्ट रजिस्ट्रारा कडच्यान 10 ऑगस्ट म्हणल्यार येतलो, सहकार मंत्री वा आपलो कोणाचोच राजकीय दबाव ना, गैरकारभार करून डेअरी काबार करतल्यांक घरा धाडपाची तयारी सरकारान केल्या म्हूण मुख्यमंत्री सावंताचे गोवा डेअरीचेर विधानसभेत रोखठोक उतर, सुमलाचेर भर घालचे परस गोवा डेअरी जाग्यार घालात म्हूण सुदीन आनी आलेक्सान इशू काढिल्लो।
गोवा डेरीत फील पॅक मशीन खरेदी, कॅटल फीड प्लांटाक कच्चो माल, आयस्क्रीम प्लांट, गोंया भायली दूद खरेदी आनी नोकर भरतीच्या वेव्हाराचेर ऑडिटराचे चौकशेत MD आनी संचालकांचो गैरवेव्हार सापडल्या उपरांत सगळ्यांक घरा धाडिल्ले. MD सस्पेंड केल्लो, मात कांय म्हयन्या भितर सगळी मंडळी आशिल्ली तशी परत. विधानसभेत शुक्रारा इशू, मूळ इशू आयलो सुमुलाच्या कारभारा वेल्यान, पावलो गोवा डेरीचेर. जरी तरी तो म्हणटा की दॅट ऑर्डर इज नॉट करेक्ट, will you assure the house that you will take action against why he was appointed? Not because of that, all our societies beyond politics sogle complain gotai, sogle mostly complain gotai taje, because that society could have been taken to another level. ani sumul amka jay kai goa dairy jay, amka goa dairy jay karan goiche farmers ani tanche sagle tan man dhan ya goa dairy da ani जो सस्पेंड केल्ले ऑफिसराक तुमी एक्सटेंशन दिला, हे बरोबर काय कितें हे हाजेरूय आमी एक विचार करपा. ज्याची इन्क्वायरी चल्ल्या, इन्क्वायरी चल्ल्या, इन्क्वायरी चलता आसतना एक्सटेंशन दिवप हे योग्य काय कितें? एडमिनिस्ट्रेटीव डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सम ऑफ द केसीस, हाजेरूय एक विचार कर. सुदेन म्हणटा सस्पेंड केल्लो MD संचालकांक ब्लॅकमेल करून परत ते खुर्चेर बसला आसूये म्हूण खंय चर्चा. न्यूज आसा तांचे भितरली की ह्या MD तांकां धमकी दिली, फाल्यां तुमी जे ज्यांचेर हे चार्जीस आसा म्हणून सांगले ताका, आनी तांकां सांगले तुमचे सगळें ओपन करता आपल्या बसयन जाले सगळ्यांक घरा वचोनी. हांव सांगता एक प्रश्न म्हणजे ही एक इन्क्वायरी करची पडटली. मुख्यमंत्री म्हणटा हायकोर्टाचे डेडलायनी प्रमाण रजिस्ट्राराक 10 ऑगस्ट मेरेन चौकशेचो रिपोर्ट दिवंक जाय. कसलोच दबाव नासतना चौकशी करूंक सांगल्या, दोशींक घरा धाडपाची तयारी केल्या. इन्क्वायरी म्हणजे गोव्हर्मेंटा कडेन इन्स्ट्रक्शन त्या प्रमाणे 10 ऑगस्ट पर्यंत गव्हर्मेंटाच्या रजिस्ट्रारान तांचेर एक्शन कितें तो रिपोर्ट सबमीट करपाक जाय. तेणी ऑलरेडी डेट आतां परत आसा तशी ह्या 25 तारखेक आसा आनी 10 ऑगस्ट पर्यंत ताजी थरो इन्क्वायरी कर म्हटलें. सद्याचो MD खंयचे परिस्थितींत आपल्याकूय थंय नाका आशिल्लो. नवो पात्र MD मेळना जाल्यार सद्या डेरींतल्या ज्येश्ठ अधिकाऱ्याक थंय बसोवंक सांगलां, हेंवूय मुख्यमंत्र्यान स्पश्ट केलें. एकूच गजाल आसा, गव्हर्मेंट भितर डायरेक्ट इंटरव्हीन करूंक शकना, पावर तेंच्या बोर्डाक दिल्ल्यो आसा. गव्हर्मेंटान जर डायरेक्ट ऑर्डर केल्ली आसत जाल्यार आमी 900 सावंताक घेवपाक आमी दिवचे नासले, परत कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर ताका कंटिन्यू करपाक जाय हें म्हाजें मत ना. हांवें सरळ आतां परत सांगलां ताका, थंयसर जर सिनियर मोस्ट कोण आसा म्हणजे तेंच्यांनी कंडिशन इतकी करून दवरल्या तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, दुसरो मनीस थंयसर MD म्हणून येवच शकना. हांव आमच्या रजिस्ट्राराक विचारतालो की आमच्यातलो कोण तरी वॅटनरी डॉक्टर फ्रॉम द गव्हर्मेंट सर्वीस अदर MD म्हणून वचूं शकता काय कितें, तर पावलो ना, कारण तेची कंडिशन्स जी आसा पळय तेंच्यांनी घातल्या MD म्हणून घेवपाक ती वेगवेगळी घातल्या. MD आनी संचालका आड कागाळीच्या रजिस्ट्रारान 25 जुलयाक सुनावणी दवरल्या, निकाल 10 ऑगस्ट म्हळ्यार येतलोच. हे चौकशे उपरांत दुबावीत MD आनी संचालक घरा गेले तरी डेरीचेर परत बरे प्रामाणीक संचालक नेमून येतले हाची खात्री सरकार कशी करतलो, ताची जाप सध्या मुख्यमंत्री वा सहकार मंत्र्या कडेनूय आसा अशी दिसना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ग्रह आधार स्किमीचे लावार्थीचो फेरनियाळ घेतलो तेन्ना सर्वेत 21,000 बनावट लावार्थी सापडले. तांकां काडिल्ल्यान आतां 21,000 नव्या लावार्थींक सुवात जाल्या. सरकार हे 15 ते 20,000 अर्ज रोखडेच क्लियर करतले म्हूण बायलां आनी भुरग्या कल्याण मंत्री विश्वजीत राणे उलयला. हजारांनी अर्ज तुबोवन कित्याक दवरल्यात काय म्हूण इजदुरान प्रस्न केल्लो. सरकारान हे स्किमीक 1.5 लाख लावार्थींचें कॅपिंग घालां. आय वूड लायक टू नो फ्रॉम द मिनिस्टर why these cases are pending. Speaker sir, totally amche kade 150,000 approximately ami cases sanction kele, teje upran we had put a cap on the total amount of applications of Graha Aadhar. As far as honorable member is asking me a question specific to why this has been pending, ata hallich jena amche maji mukhyamantri shri Manohar Parikar ashile tenna ami ek dhara study karpak ami ghetlele, pun teje upran म्हाका दिसता आतां आमचे कडेन स्लॉट्स जे अवेलेबल आसतले ते आसतले कमीत कमी 15 ते 20,000 वी वील हॅव अगेन स्लॉट्स अवेलेबल अँड दोज ॲप्लिकेशन्स वील मूव फर्दर. आय वॉज जस्ट टॉकिंग टू द डायरेक्टर, सम वी आर नाव अगेन गेटिंग इन टू द प्रोसेस ऑफ प्रिंटिंग मोर फॉर्म्स सो दॅट दे विल बी अवेलेबल इन द डिपार्टमेंट. बट वॉट एवर इज द बॅकलॉग, आय थिंक इन द नेक्स्ट मंथ ऑसो वन्स दिस इज इन प्लेस वी वील बी टू रिलीज ॲटलीस्ट दोज नंबर ऑफ ॲप्लिकेशन दॅट हॅव बीन पेंडींग फॉर अ लाँग टायम. गेल्ले असेंब्लीक आमकां रिप्लाय मेळ्ळो की तुमी इन्क्वायरी करता म्हणजे कितें डुप्लिकेट जालां, कितें जालां, वेदर दॅट इन्क्वायरी हॅज बीन कंप्लिटेड आनी कंप्लीट जाल्यार डीड यू फायंड आउट एनीथींग इन दॅट हाव मेनी
how many duplicate cases or whatever it is. No, I would, Speaker, I would like to inform the Honorable Leader of Opposition is that about out of 1,52,000 approximately capped total beneficiaries, there's been a deletion of approximately about 15 to 20,000 cases. Ladli Lakshmi, one day, 2 days, or whatever, they could be given some relaxation from your side. Yeah, but 30 days, I think 30 days is fair. That would have been fine, yeah. 30 days is okay, not more than 30 days. DDSSY कार्डाची उपचारांक वतना कोफुसावां जातात. हॉस्पिटलां पयलीं सर्जरी करतात आनी उपरांत ते दुयेंतींक त्या सर्जरीक पुरायक लागून जायना म्हूण सांगून वेलो हजारांनी खर्च हॉस्पिटलां मागतात. आरोग्य मंत्री म्हणटा कागाळी येतात, स्किमींत सुदारणां जाय, दुयेंतींक हॉस्पिटलांत आदींच खर्चाची कल्पना दिवंक जाय म्हूण दिगंबर रवीन प्रस्न काडलो. आरोग्य मंत्री म्हणटा TPAचो प्रतिनिधी हॉस्पिटलांनी दवरचो पडटलो. हे पयशे चड हे पळय DSSY आसा ते अमाउंट पे टू प्रायव्हेट हॉस्पिटल 84 crores. स्पीकर सर, अमाउंट पे टू इन्शुरन्स कंपनी 103 कोटी. स्पीकर सर, अमाउंट बेनिफिट टू इन्शुरन्स कंपनी 13 कोटी. त्यांना प्रॉफिट, दुसरं प्रश्न, प्रॉफिट मेकिंग हे बिझनेस नाही स्पीकर सर. पण स्पीकर सर, आता आम्ही जेव्हा कार्ड इश्यू करतो, आम्ही एम्पॅनल करतो हॉस्पिटल. आता ते एम्पॅनल आम्ही ऑलरेडी अप टू अप्रॉक्सिमेटली 52 काय 54 हॉस्पिटल एम्पॅनल केले असा. लास्टाक त्या पेशंटाचेर असा, तो जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलात वचूक शकता ते फ्लेक्सिबिलिटी त्याच्याकडे हा. तो आता मनिपाल वचू शकता, हेल्थ वे वचू शकता, वेक्टर अपोलो वचू शकता. स्पीकर सर, किती झाला त्याला आम्ही बंद करू शकत नाही. DSS कार्ड जे असा, ती कार्ड रिन्यू बेगीन जायना. आता कोणाचे ऑपरेशन करपाचे आले त्याला आम्ही कितले तेपान आपयला म्हणून अशी जावपाक जायना. DSS कार्ड आहे ते रिन्यूवल जावपाक जाय. हॉस्पिटला कडेन तांचे प्रॉब्लेम्स खूप जाता. पळय, पहिलो पेशंट कार्ड घेता, हॉस्पिटला भितर वता, तो ॲडमिट जाता. ॲडमिट जावन तागेलें कितें ऑपरेशन कितें जालें, भायर सरता आसतना हॉस्पिटल ते कितें सांगता, दीस इज नॉट कवर्ड अंडर कार्ड, यू हॅव टू पे 30,000, 40,000. ही प्रॅक्टिकल म्हजे कडेन, आमचे कडेन खूप जाणां कडेन जाता ही परिस्थिती. हे सॉर्ट आउट करतलो जाल्यार यू मस्ट हॅव समबडी. देर शुड बी अ नोडल ऑफिसर टू एज्युकेट देम. आय थिंक वी नीड टू हॅव अ व्हेरी ॲक्टिव्ह प्रोएक्टिव्ह हेल्पलाईन. इतले मजगती GMCचो पुराय भारतात 500 सरकारी मेडिकल कॉलेजींनी रँक 3 वर्सांत 67 वेल्यान 23 मेरेन सुदारलो म्हूण विधानसभेत आरोग्य मंत्री आनी GMCचे मेडिकल स्टाफाचे अभिनंदन जाले. द डॉक्टर्स टीम हेडेड बाय डॉक्टर गुरुप्रसाद, डॉक्टर मंजुनाथ, डॉक्टर शिरीश बोरकर, आवर डीन डॉक्टर बांदेकर, यू हॅव लॉट ऑफ डॉक्टर्स हू आर बिहाइंड द स्मोक स्क्रीन. नोबडी रिअलाइजेस द टाइप ऑफ हार्ड वर्क दे डू. देर आर सम डॉक्टर्स हू वर्क ओवर टाइम ड्यूरिंग द OPDs विदाउट हॅविंग लंच सर्विंग द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. The government has a drive to see that we do something different for the people of the state of Goa. Our doctors like Teresa, Dr. Podraj, Department of Neurosurgery, Neurology Department, then you have the pediatric, you have several doctors like Dr. Mimi and several other doctors, Dr. Edwin, several doctors like you, Dr. Yuri, the type of service and dedicated service and commitment to the people of the state of Goa. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. संसद्या वेल्या कोयराविलो प्रकल्पाचेर फाटल्या 20 वर्सांक कोणाकोणाचेर सरकार आनी मडगांव पालिकेन कितले पयशे कड्डिल्यात ताची चवकशी फाल्यां सावन सुरू करता मुख्यमंत्री प्रमोद सावंताचे विधानसभेत उतर. सगळ्यांत पयलीं कॉमॅक्स, गोवा फाउंडेशन, हायक्वीप, गोवा फाउंडेशन आनी निमाणे फोमेंतो सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टर बदलीत आसा. आतां मेरेन 4.5 कोटी मोडल्यात, मात थंय सुवातेर परिस्थिती सुधारना म्हूण लुईजिनान प्रस्न काढिल्लो. इट स्टार्टेड विथ कॉमॅक्स. कॉमॅक्स कॉमॅक्स म्हणून त्याच्या पहिले एजन्सी डू इट फ्री ऑफ कॉस्ट. इन फॅक्ट वी हॅड ब्रॉट देम अँड दे वर सेलिंग दॅट फर्टिलायझर अँड रिकवरिंग द मनी अँड दे हॅड अग्रीड दॅट इन केस दे मेक प्रॉफिट दे विल शेअर द प्रॉफिट विथ द म्युनिसिपल कौन्सिल, मारगाव म्युनिसिपल कौन्सिल. आता कॉमॅक्सा फाटल्यान एजन्सीज कोण कोण अपॉइंट केल्या तुम्ही? आफ्टर कॉमॅक्स गोवा फाउंडेशन 1, मागीर ते हायक्यूब 2, गोवा फाउंडेशन अगेन 3 अँड देन फोमेंतोस. हांकां सगळ्यांक कितले पयशे फारीक केले? गोवा फाउंडेशन वॉज पेड अबाउट 19 लॅक्स. 19 लॅक्स, मागीर हायक्यूब काय ना नील. हायक्यूब गोवा फाउंडेशन अगेन 8,20,000. 4.23 लॅक्स, म्हणजे 4,23,00,000 हे फॉमेंतोक केल्या आणि अप्रॉक्सिमेटली 25 लाख फ्रॉम 1998 टू 2011
एक 25 लाख, कोणाक 19 लाख, कोणाक 4 लाख, असे सगळे सगळे मिळून 4.5 कोटी असा. जाय जाल्यार ताजेर इन्क्वायरी करूया. हांव सरळ सांगता, म्हणजे कोणी जे तुम्ही 98 पासून आता पर्यंत म्हणता पण हांव इन्क्वायरी करपाक लायता, सरळच पूर्ण जावनी न्ही सगळी इन्क्वायरी. खूप वाईट दिसता आणि खूप लॉस दिसता की हांगा कोण पयश खाता आणि गाणे आम्ही भोगताय. आम्ही सांगता पण ताजी इन्क्वायरी करपाक लायता. राईट टू माय हाऊस, राईट टू माय हाऊस. हांव सांगता वास येता येता सावडले आहा, सुशेगाद आहा तू. हय पैसे कोणी खाल्ल्या पळय न्ही ताजी इन्क्वायरी करपाक लायता हांव 98 पासून आता पर्यंत. हांव सांगता टील डेट करून इन्क्वायरी कितें जाला डिटेलान. हय स्पीकर सर, रेकॉर्ड आम्ही आमच्या कडे येला त्या प्रमाणे दिला. जर किती क्वेरी असत तर तुवें सांगपा आता पैसे खाला म्हणून सांगता पळय, जसे सीएमान सांगला आम्ही क्लिअरली सांगता कोणाक खाला त्यांना सगळ्यांक आम्ही लायनीन हाडटा 100%. काम केना स्टार्ट जातले? इन्क्वायरी फाल्यांच्यान 10 वर्सां इन्क्वायरी. दोन गजाली आसा, हांव तुमकां सांगता दोन गजाली आसा. इन्क्वायरी फाल्यांच्यान सुरू जातली रिगार्डिंग डेट सोनसडो विशय. पयर आमी डिस्कशन ऑलरेडी केला, ताजेर डिसिजन घेतला, ताज्या प्रमाणे तो विषय फुडें वयतलो. मातसो पावस पडलो काय पणजे बुडटी, रस्ते उदकापोना. शुक्रारा दनपारा घोग्याचे धडके सरशी, पणजे दोना पावला करंजाळेचे रस्ते बुडले. उदक लोकांचे घरादार आणि दुकानांनी. 18 जून रस्तो बुडलो. डॅमेज कंट्रोलाक पणजेचो आमदार बाबूश आणि महापौर महापालिकेचे स्टाफाक घेऊन स्वता दोपरभर उदकांत भोवतेर. चारूय वटांनी ड्रेनेज दुबिल्ले पणजे आणि पणजेकरांचे हाल. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. गोयचो आदलो एजी सध्याचो केंद्राचो एएसजी आत्माराम नाडकर्णी गोयच्या सगळ्या केशींतल्यान कडेक काडपाचे थारला. नाडकर्णी कडेन म्हादय एनजीटी विशीं म्हत्वाच्यो केशी आशिल्ल्यो. विधानसभा अधिवेशनाच्या बोवाळांत मंत्रीमंडळ बसका जाली. बसकेंत एएसजीचो म्हत्वाचो निर्णय जालो. मंत्रीमंडळाचे बसकेंत ग्रामीण उदरगत एजन्सीचे ग्रामीण उदरगत खातें करपाचोय निर्णय जाला. नव्या खात्याक पोस्टाकूय मंजुरी दिल्या. हेवूय नवें खातें मायकलाचें. इन द मंथ ऑफ 2017 ही सगळ्यो केसीस जेव्हा आमचं एजी प्रमोट जाऊन थं गेलो त्याचे गायडन्स घेऊचे म्हणून आशिल्लं. तर गव्हर्नमेंट ऑफ गोवान न्यू एजी केला, त्याची आता खंयचे गायडन्स घेवपाची गरज ना. अशें कॅबिनेटाक दिसलं की न्यू एजी जातकीर तो गायडन्स डायरेक्ट दितलो, जाल्यार पयलीं कितें जातलें ते ताजे कडेन वचून ते पोतून येतले. ताका लागून ताजे खंयची केसीस ताका दिवचे ना अशें सगळे आतां न्यू एजी पळयतलो. न्यू एजी डायरेक्टली मादय बी थंय कितें आसा सगळे न्यू एजी ना, ते गव्हर्मेंटाचे आहा, ते सीएमाचे ना. हांव ते दॅट इज द सर्क्युलर काडला तो हेणें काडला.
आम्ही मूव्ह केलो जेडीन कडे. मायकलाक आणिक एक नवे खाते मंत्रिमंडळाच्या बसकेत त्याच्या आरडीए एजन्सीचे ग्रामीण विकास खाते करपाचा निर्णय झालो. इम्पॉर्टंट डिपार्टमेंट हॅज बीन क्रिएटेड. रुरल डेव्हलपमेंट एजन्सी जी असली ती रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणून त्याला आयज अनाऊन्स केले हा ऑनरेबल चीफ मिनिस्टरान. देर इज अ क्रिएशन ऑफ पोस्ट्स ऑल्सो इन दीस डिपार्टमेंट. आय एम व्हेरी हॅपी दॅट अ लॉट ऑफ पीपल स्पेशली विलेज पंचायत विल बेनिफिट आउट ऑफ दीस रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार. केरियां खाणेपारा हायवेकडची राखणी वणत कोसळी. या वाठारातलो 100 मीटर सुद्धा रस्तो खंय सारखो ना, कामाक कांयच पद्दत ना म्हूण थंयच्या लोकांचो बोवाळ. आमदार रवीन वचून पळोवणी केली, हे पाप खंय कोणें केलां आनी आतां जाप कोण दितलो. PWD मंत्री पावसकारान आतां जाप दिवपाची. आदलो मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत म्हणटा नशिबात आसा ते कोणूच व्हरूंक शकना. विधानसभेत आनी विधानसभेचे भायर कितलेशेच राजकीय उतार चढाव उलथापालत आपणें पळयल्या. विरोधी पक्ष फुडारी म्हूण विधानसभेत पदभार घेतना कामतीची सरकार पक्षाक उद्देशून उतरा. लोकविरोधी गजालींकूच आपलो विरोध आसतलो म्हूण ताणें स्पश्ट केलें. आय स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज रिकॉग्नायज सिनियर मेंबर ऑफ द हाऊस एक्स मिनिस्टर ऑफ गोवा श्री दिगंबर वी कामत एज अ लीडर ऑफ द ओपोजिशन इन द गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विथ इफेक्ट फ्रॉम द आफ्टरनून ऑफ 18 जुलै 2019. माननीय श्री दिगंबर कामत हांचे ऑपोजिशन लीडर म्हणून निवडून झाल्या बद्दल हांव भारतीय जनता पार्टी तसेच ह्या हाऊसाच्या वतीन हांव त्यांचे अभिनंदन करता. आय एक्सप्रेस माय सिन्सियर थँक्स टू यू टू ऑल माय कलिग्स माय पार्टी प्रेसिडेंट इज राहुल गांधी. दे हॅव रिपोज फेथ इन मी टू बी द लीडर ऑफ काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी बाय वर्च्यू ऑफ विच आय एम द लीडर ऑफ ऑपोजिशन. आय एश्युअर द हाऊस दॅट I have seen ups and downs in this house and I always strongly believe that what is written here cannot be snatched away by anybody. Even today I have the same belief. It doesn't make any difference. Ani mhanun ami palaytat khanchan khay pavtat khanchan khay pavtat ya sagle ya rajyan palayla lokani palayla. But as a opposition leader in this house also if you go through my behavior I have been always for कन्स्ट्रक्टीव ऑपोजिशन. लोकांच्या विरोधात कितें घेतलें डिसिजन ताजेर ऑपोजिशनाचें कर्तव्य नजरेक हाडून दिवपाचें सरकाराच्या रेक्टिफाय केलें जाल्यार बरें आसा, आयकलें ना जाल्यार मागीर बोवाळ करपाचें. IDC 23 उद्देगीक वसणुको 106 प्लॉट वेकंट. त्या शिवाय 106 प्लॉट उद्देजकांनी ताब्यात घेवन बेटेच दवरल्यात. पंचवाडी 24 प्लॉट वेकंट. शिरोड्या 1 लाख स्क्वेअर मीटर प्लॉट वेकंट. तरी आसतना IDC मेन रस्त्या कुशीक 1,87,000 स्क्वेअर मीटर जमीन कोणाक पिडूक घेतली काय म्हूण सुदिनान इशू तापयलो. राणे दिगंबर कामतीचो ताका तेको. उद्देग मंत्री म्हणटा चौकशी करचो ना, एक्शनूय ना, जालें तें जालें. हांगा सगळें पळयले नंतर आन्सर तुजे कडेन 106 प्लॉट अनएलोटेड आसा आनी 106 प्लॉट तुजे कडेन आसा एलॉट केल्या आनी ते थंय इंडस्ट्री ना. इन द प्रोसेस ऑफ सीइंग दॅट IDC फंक्शनिंग ऑल्सो इज मोर स्ट्रीमलायन अँड वी हॅव नो इंटेन्शन ऑफ किपींग एनी अलॉटमेंट पेंडींग. शिरोडा म्हणून वेगळी केल्या, तातूंत जवळ जवळ कितलेशेच पोस्ट वेकंट आसतना तुवें 1,87,825 स्क्वेअर मीटर एज अ शिरोडा फेज 2 कित्याक एक्वायर केली आनी हाजे फाटल्यान कोण आसा एक्वायर करपाक ही जमीन? स्पीकर सर, पूण तेन्ना जेन्ना म्हाजे मित्र बाब सुदीन ढवळीकर ह्याच सरकारान PWD मिनिस्टर आसले, इतले वर्सां गेले 15 वर्सां ते सरकारान मंत्री आहा,
हे जेव्हा ॲक्विजिशन झाले त्यांना तुम्ही विषय मानूक ना, हे जेव्हा विषय झालो जेव्हा शिरोड्याचं इतलं तुमचं प्रेम हा की ह्या गोष्टी घडू नये त्यांना तुम्हीच विषय मानूक जायसलो त्यांनाचे मुख्यमंत्री. प्रॉब्लेम इज टुडे यू आर ऑन द ऑपोजिशन साईड, सो यू आर आस्किंग मी दिस क्वेश्चन अँड दॅट इज नॉट द वे. वन हॅज टू हॅव अ प्रोग्रेसिव्ह माइंड टू थिंक इन द एज फार एज द इंटरेस्ट ऑफ स्टेट ऑफ गोवा इज कन्सर्न. आय कॅन डू एनिथिंग अबाउट दिस डिसिजन. दिस इज अ डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट अँड वी आर नॉट गोइंग टू रिव्हर्स दिस अँड देर इज नो क्वेश्चन ऑफ एनी काइंड ऑफ इन्क्वायरी इन दिस मॅटर. जर सरकारक ती जमीन उपयोग ना किंवा लोकांक ती उपयोग ना परत दियात त्याची त्याका कित्याक काढून घेतल्या सर हे लोकांक त्रास दिवपाक घेतलेली असा असे आमकां दिसता. आणि हे 100% कोणीतरी त्रास दिवपा खातीर एक्वायर केल्या कोणीतरी थंय हाऊसिंग प्रोजेक्टूच येवपा सारखी जमीन ती. ब्रिटीश चलीस कार्लेटाचे 2008 खुनाचे केशींत हायकोर्टान सॅमसन डिसोजाक 10 वर्सां बंदखण फरमायली. स्कार्लेटाचे फामिलीक लुकसाण भरपाय म्हणून 5 लाख रुपया दिवक लायल्यात. सॅमसनान स्वताक सरेंडर करूक आनी सुप्रीम कोर्टात वचूक वेळ मागिल्लो, हायकोर्टान न्हयकारलो. सह आरोपी प्लासिदो कारवालोक आरोप मुक्त केला. 18 फेब्रेर 2008 स्कार्लेटाची बॉडी दुबावीत अवस्थेत हणजुणांत दर्यावेळेर मेळिल्ली. Under Section 328, which is providing narcotics to Scarlett, he has been convicted for 10 years, rigorous imprisonment. Under Section 354, for assaulting her, he has been convicted for 5 years of rigorous imprisonment. Under Section 304, is culpable homicide, not amounting to murder. He has been convicted for 10 years, rigorous imprisonment. Mm-hmm. Under Section 201, which is the destruction of evidence, he has been convicted to 2 years rigorous imprisonment. Under Section 8(2) of the Goa Children's Act, he has been convicted for 3 years of rigorous imprisonment. And these sentences will run concurrently, which means that he will suffer 10 years of rigorous imprisonment. And if he fails to pay the fine, he may suffer another 3 years of simple imprisonment. He had moved an application for suspension of sentence for a few weeks until they can prepare an appeal. But the Honorable Court was not inclined to grant that application and they have committed him to the trial court, which is the children's court, to be further sent to the prison straight away. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंटाचे वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. You're watching Prudent.